खजिना आहे पुराण्या काळातल्या लोकांचा. होय, ते खजिना लपवलाय खरं तिथं. खजिना लपवलाय कोणी? त्या बहुत पूर्वी काळीचे लोक होते. मग इथं कोणीतरी सांगत होतं इथं पुराला खरं तर पुरं वाहिलं तर इथं लपून ठेवलं होतं त्यानं. अच्छा, खजिना लपून ठेवला होता म्हणे का? हो हो. नमस्कार मित्रांनो, मी कुणाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ग्रामीण डायरीज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर माझ्या मागे बघत असाल आणि विचार करत असाल की आज मी कुठे आलेलो आहोत, तर हे ठिकाण आहे माहुरझरी. तर माहुरझरी या ठिकाणी आपल्याला असे काही गोटे बघायला मिळतील, तुम्हाला दिसत असेल हे गोटे. तर आता तो या गोट्यांमध्ये विशेष काय, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या नागपूरमध्ये ऐतिहासिक अशी सिव्हिलायझेशन होती. तुम्ही माझ्या मागे जे गोटे बघत असाल हे गोटे त्या सिव्हिलायझेशनचेच आहेत. तर हे काय आहेत मी तुम्हाला सांगतो आणि याबद्दलची माहितीसुद्धा देतो. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. आजचा हा व्हिडिओ नागपुरातील माहुरझरी येथील एका पुरातन सभ्यतेविषयीचा असणार आहे. अशी सभ्यता जी 1000 वर्ष जुनी आहे आणि या 1000 वर्ष जुन्या सभ्यतेचे अवशेष आजही आपल्याला नागपुरातील माहुरझरी येथे बघायला मिळू शकते. तर मी गोष्ट करत आहे माहुरझरी येथील मेगालिथिक स्टोन स्ट्रक्चरविषयी. असे गोटे ज्यांना एका विशिष्ट प्रकारे गोल आकारात ठेवून त्यात मृत व्यक्तींना पुरले जात असे, अशा या आकृत्यांना मेगालिथिक स्टोन स्ट्रक्चर असे म्हणतात. आणि हे स्टोन स्ट्रक्चर फक्त माहुरझरीतच नाही तर विदर्भात या मेगालिथिक साईटचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. विदर्भात तब्बल 51 वेगवेगळ्या अशा ठिकाणी आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला मिळतील, पण सर्वात जास्त सर्कल हे माहुरझरीमध्येच बघायला मिळतील. येथे तब्बल 200 असे स्टोन स्ट्रक्चर आहेत. येथे जवळच असलेल्या जुनापाणी येथेसुद्धा आपल्याला मेगालिथिक स्टोन स्ट्रक्चर यांची मोठी संख्या बघायला मिळतील, पण ते सध्या गोडरेवाडा प्रकल्पामध्ये येत असल्याकारणाने आपल्याला तेथे जाता येणार नाही. या सर्व मेगालिथिक स्ट्रक्चरना राष्ट्रीय महत्त्व स्मारक म्हणून घोषित केले गेलेले आहेत, इतके हे स्मारक महत्त्वाचे आहेत. तर या माहुरझरी येथील सभ्यतेबद्दल बोलायचं झालं तर हे अवशेष इसवीसनपूर्व 3 शतकातील आहे, ज्याला आपण लोहयुग म्हणून ओळखतो. इंग्रज अधिकारी JP Hunter यांनी 1933 सर्वप्रथम या फील्डची नोंद घेतली, ज्यांचे लक्ष या आकर्षक वर्तुळांनी वेधले. त्यानंतर भरपूरदा येथे खोदकाम करण्यात आले. त्यात आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला येथे कुऱ्हाडी, बांगड्या, मानवी सांगाडे, लोखंडी साहित्य, एका घोड्याचा मुखवटा आणि काही आभूषणेसुद्धा सापडली. लोहाच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर करणारी ही पहिली सभ्यता मानली जाते. येथे मोठ्या प्रमाणात काही मौल्यवान मणीसुद्धा आढळून आले. यावरून हे ठिकाण अशा मनांचे निर्माण करत असावे आणि ते दूरवर निर्यातसुद्धा करायचे असे मानले जाते, कारण अशाच प्रकारची काही मणी इराण आणि मध्य आशियामध्ये सुद्धा सापडलेले आहेत. तसेच नागपूरजवळील टाकडघाट, खापा, नयाकुंड, बोरगाव इत्यादी ठिकाणीसुद्धा यांचे अवशेष आढळलेले आहेत. तर या सभ्यतेचा आणि या स्टोन स्ट्रक्चरचा इतिहास फार असा मोठा आहे. जर आपणास त्याबद्दलची आणखी माहिती हवी असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये या संबंधीच्या लिंक दिल्या आहेत, त्यासुद्धा बघाव्यात. तर याबद्दलचा इतिहास जर सांगायचा झाला तर हे स्टोन आहेत मेगालिथिक स्टोन, म्हणजे फार असे जुन्या काळातील आहेत हे. आणि इथे एक असं काही कालखंड होता ज्यात त्या काळातील लोक काय करायचे, याला आपण दफनभूमी असं म्हणू शकतात, स्मशानभूमी किंवा दफनभूमी. तर यात काय करायचे पूर्वीचे लोक, तर ही कुठली तरी सभ्यता होती
त्यात इथे मधातमध्ये कोणाची समजा मृत्यू झालं तर हे तिथे दफन करायचे त्याला, आणि त्या आजूबाजूला हे गोटे असे रचून ठेवायचे. हे तुम्ही गोटे माझ्या मागे बघू शकता इथे, तर हे वेगवेगळे अशा विशिष्ट प्रकारे एक गोल गोल असे रचून ठेवण्यात आलेले आहेत. तर त्या काळी एखादा धनाढ्य कोणता व्यक्ती किंवा कोणता व्यक्ती असावा, त्यांचा मृत्यू झाला की ते अशी करत असावी. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता एक विशिष्ट प्रकारे आणि मस्त अशा पद्धतीने हे गोटे रचून ठेवलेले आहेत. तर हे मेगालिथिक स्टोन आहेत आणि हे याला मेगालिथिक स्टोन आर्किटेक्चर असं म्हणतात. आणि ही आपल्या नागपूरमध्ये आढळतं आणि ही फार मोठी अशी गोष्ट आहेत. जर आपली इथे येण्याची इच्छा असेल तर मी मॅप लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला टाकून देईल. आणि नागपूरसाठी तर एक लाईक या व्हिडिओला नक्की बनतो. आपल्या नागपूरमध्ये अशी काही गोष्ट आहेत हे अतिशय आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहेत. आणि याच्याबद्दलचा इतिहास जो काही थोडाफार मला माहिती होता त्याबद्दलच्या इतिहास सांगितलेला. पियुष कुठे राहते तू? अच्छा तिकडे राहते का? हे गोटे काय आहे माहिती का तुला? खजिना लपवलाय कोणी? त्या बहुत पूर्वी काढायचे लोक होते, मग इथं कोणीतरी सांगत होतं इथं पुराला खरं तर पूर वाहिलं तर इथं लपून ठेवलं होतं त्यानं. अच्छा खजिना लपून ठेवला होता म्हणे का? हो हो. कसं रे काय आहे इथे माहित आहे का तुला? हो. काय नाव आहे तुझं? नैतिक. नैतिक नाव आहे का? तू पण इथेच राहतं का गावात? हो. अच्छा काय इथे? इथे खजिना आहे पुराण्या काळातल्या लोकांचा. अच्छा खजिना लपून ठेवलेला आहे का? मग तू कधी शोधलं नाही का? नाही. का बरं? हे खजिना नाही आहेत, इथे एकदम जुन्या काळातले लोक असायचे माहीत आहे का? ते काय करायचे, जर कोणी मरण पावलं तर ते त्याला तिथे मधात गाडायचे आणि त्याच्या भोवताली असे गोटे रचून ठेवायचे. हे ते गोटे आहेत. हो ते सर्वच आहे ते गोटे. हे पण तेच आहे, इथे खजिना वगैरे नाही आहे, फक्त तेच आहे त्यांच्या दफनभूमी म्हणू शकता. आपण स्मशानघाट कसं राहते आपल्या इकडे त्याप्रमाणेच हे जुन्या काळातलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं जे आहे, माहुरझरीला इतिहासाचा एक फार असा मोठा वारसा लाभलेला आहे. तर अशीच काही ऐतिहासिक ठिकाणे शोधण्यासाठी आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेला. तर वाटेत लागले आम्हाला हे ठिकाण. इकडे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल इकडे एक भिंत आहेत आणि ती पण अतिशय पुरातन अशी आहेत आणि पुष्कळ अशी जुनी आहेत. माहीत नाही त्याबद्दलचा इतिहास आम्हाला अजिबात माहीत नाही, पण एक ऐतिहासिक अशी आहेत. हे मला इथून दिसलेलं आहेत आणि तुम्ही बघत असाल तुम्हाला दिसत आहे की तर माहीत नाही, पण हे भिंत आहेत फार अशी पुरातन अशी भिंत आहे. तर असे भरपूर असे अवशेष आहे या भागामध्ये, आपण बघूयात आणखी आपल्याला काही मिळते का. तर जसं की तुम्हाला आता मी ती भिंत दाखवली, ती भिंत होती तिथे, तिथेसुद्धा काही अवशेष आहेत. आणि आम्ही जे जुनापाणी स्टोन बघितलं, सॉरी जुनापाणी नाही माहुरझरी स्टोन, ते तिकडे आहेत समोर. इकडे माहुरझरी स्टोन आणि थोडा समोर आल्यानंतर इथे काही अवशेष मिळेल आपल्याला भिंतीचे. आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे हे सुद्धा एक अवशेष आहे फार असे पुरातन. हे आता आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाला सापडलेलं आहे, त्यामुळे याबद्दलचा इतिहास काही माहिती नाही. त्यांचे रिसर्च करणं सुरू आहेत, ही कुठली सभ्यता होती काय होती त्याबद्दलचा इतिहास अज्ञात आहे सध्या तरी. तर एकदा मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो. आणि याच्या मागे जर तुम्ही बघत असाल इकडे, इकडे सुद्धा ते अवशेष आहे. इथे जेव्हा रोड बनण्याचं काम सुरू होतं त्यावेळेस हे अवशेष सापडलेले आहेत. आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने ही जागा आता आपल्या रिसर्चसाठी घेतलेली आहेत आणि त्यांची इथे रिसर्च सुरू आहे. तर एकदा मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो आणि पुन्हा या सभ्यतेवर आपलं एक नजर फिरवूया. तुम्हाला दिसत असेल अगदी पुरातन अशा विटांची ही रचना केलेली आहे त्यांनी, अगदी पुरातन असे आहेत. आणि इथे एका विशिष्ट प्रकारचे गोडे ठेवलेले आहेत बघा, गोल गोल. जसं मी मगाशी तिथे हातात पकडलेला होता तिथे तुम्हाला एक गोटा दिसला असेल, तर तसंच काहीतरी आहे तिथे. आणि ही विटांची संरचना ही बघून अद्याप तरी काही समजत नाही, पण हे फार असं जुनं आहे यात काही शंका नाही. तर अशी ही सभ्यता आहे तुम्ही बघत असाल. आणखी पुष्कळ दूरपर्यंत हे असू शकतं त्याबद्दल अद्यापही हे खोदकाम झालेलं नाही, पण तुम्हाला जितकं दिसत आहेत तेही भरपूर आहेत असं मला वाटतं. आणि ही सभ्यता त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे हे सुद्धा नक्कीच आपल्याला कळू शकतं. तर इथे काही भांड्यांचे अवशेषसुद्धा दिसत असेल तुम्हाला. आपल्याला इकडे काही मडक्या टाईप ठेवलेलं आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही, हे दिसत आहे तुम्हाला इकडे. आणि विठांची इथे संरचना या प्रकारे विशिष्ट प्रकारे मांडणी करण्यात आलेली आहे.
त्याचप्रकारे इथे गोट्यांची सुद्धा रचना आहेत. इकडे तिकडे रोडाच्या पलीकडे सुद्धा काही अवशेष आहेत, तिकडे पण आपण जाऊन बघूयात. तर सध्या ही जागा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि त्यांच्या इथे सर्वे करणं सुरू आहेत. तर एकदा मी तुम्हाला रस्त्याच्या त्या पलीकडे जाऊन दाखवतो, तिकडे पण काही अवशेष आहेत पुरातन असे. तर रस्त्याच्या पलीकडे आल्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला काही अवशेष आढळतील. इथे सुद्धा त्याचप्रकारे काही विशिष्ट अशा गोट्यांची मांडणी, काही विटांचं सुद्धा स्ट्रक्चर आपल्याला आढळून येईल. आणि इथे सुद्धा हे गोल गोल गोटे ठेवलेले आहेत. याच्याबद्दलचा हे काय आहे तर इतिहास मला माहिती नाही, पण एक विशिष्ट प्रकारे यांची मांडणी केलेली आपल्याला नक्कीच दिसून येईल. तर इथे दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे हे गोल आकारात काहीतरी बनवलेलं आहेत. इकडे अर्ध्या जागी दिसत असेल तुम्हाला एक पाण्यासाठी काहीतरी असं असावं असं वाटतं मला. इकडे सुद्धा आहेत काही. तर अशी ही सभ्यता आहे, याच्याबद्दल फार रिसर्च होणे बाकी आहेत, ते रिसर्च सुरू आहेत असं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं म्हणणं आहे. तर याबद्दलचा इतिहास आणखी जर आम्हाला मिळाला तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंतर टाकेल आणि नक्कीच टाकेल. तिकडे सुद्धा काहीतरी आहेत ते स्ट्रक्चर, आणि ते काय आहेत माहिती नाही, पण ही सभ्यता किती मोठी असेल त्या काळची हे आपल्याला नक्कीच जाणवेल. तर नागपूर या शहरामध्ये कितीतरी अशा प्रकारचे ऐतिहासिक असे वारसे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तिकडे सुद्धा आहेत, इकडे आहेत, आणि वेगवेगळ्या अशा ठिकाणी वेगवेगळ्या सभ्यता आपल्याला आढळून येईल. तर नागपूरचा इतिहास नक्कीच हा ऐतिहासिक आहे आणि हा किती मोठा आहे आपल्याला यावरून असं कळते. तर असे होते हे स्टोन स्ट्रक्चर आणि असा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत